नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्या. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये पुन्हा एकदा कुरघोडे असल्याचं समोर आलं असून, खुद माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी परभणीच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरती नाराजी व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या पालिकांना निधी मिळत नाही, अशा प्रकारे अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आहे. याबाबत मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या आहे. नांदेडला देखील पैसे मिळाले नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना 2 ते 3 वेळा सांगितलं तरी देखील तिन्ही पक्षाचं सरकार आहे असताना आमच्याही महानगरपालिकेला निधी मिळाला पाहिजे, आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतर भाजपचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला मुद्दामपणे पाठिंबा दिला. शिवसेनेची आघाडी करायची की नाही याबाबत भरपूर चर्चा झाली. सोनिया गांधी आमच्यावरती नाराज होत्या, परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी भूमिका आम्ही सोनिया गांधी यांना पटवून सांगितली. त्यानंतरच काँग्रेस हे सरकारमध्ये आलं असं देखील गोप्यस्फोट यावेळी अशोक चव्हाण यांनी केला. मात्र तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय आहे, निधीच्या बाबतीत नाराज आहे, त्याचा सरकारवर होईल असं बिलकुल नाही. निधी सगळ्यांनाच हवा आहे. अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात याबाबत अधिक भाष्य करू शकतील अशी प्रतिक्रिया देखील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे. तर मित्रांनो, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.